महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाला सुरुवात झाली असून हो नागपूर जिल्ह्यातील एकूण पाचशे एकोणसाठ मतदार यासाठी मतदान करतील महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून एकूण पाचशे एकोणसाठ मतदार तीन उमेदवारांसाठी मतदान करतील हे मतदान नागपूर जिल्ह्यातील एकूण पंधरा मतदान केंद्रांवर होणार असून नागपुरातील तीन मतदान केंद्रे व ग्रामीण भागातील बारा मतदान केंद्रांचा यात समावेश आहे मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत काँग्रेसकडून छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष मंगेश देशमुख यांना समर्थन दिले तर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला होता